कथेचे नाव नव्हती, लेखक आबासाहेब घावटे. तात्यानं म्हशी सोडल्या, घरात जाऊन भाकरी आणि काठी आणली. तोपर्यंत म्हशीने रस्ता धरला होता. तो लगबगीनं त्यांना चिटकला. गुराख्यानं गुरांना चिटकून चालावं लागतं, नाहीतर ते कुठेतरी वळतात. त्यात म्हशी तर बिनबुद्धीचा भोपळा, कवा बोंगाळतील याचा नेम नाही. त्यांना घेऊन तात्या गावाबाहेर आला. गावाच्या वरच्या बाजूला नदीत मोठा डोह होता. म्हशी धावतच पाण्यात शिरल्या, घटाघटा पाणी पिऊन मटामटा पाण्यात बसल्या. डोकं पाण्यात बुडवून त्या हळूच वर काढायच्या, डोहात मस्तपैकी इकडून तिकडे फिरायच्या. तात्यानं हातातली भाकरी काठी खाली ठेवली, धोतराचा खोसा खवला आणि पाण्यात उतरला. चिखलानं भरलेल्या म्हशी चांगल्या धुवून काढल्या, त्यांना पाण्याबाहेर काढलं, बाजूच्या पंधाडात लावलं. म्हशी चरायला लागल्या. भाकरी आणि काठी घेऊन तात्या धानाच्या कडेला येऊन बसला. सूर्य डोक्यावर आला होता. मासं टिपण्यासाठी बगळं पाण्यात उभं होतं. कमळाची फुलं पाण्यावर बसून डुलत होती. नदीच्या वाहत्या पाण्याचा खळखळ आवाज चहूकडे येत होता. छोटं मासं पाण्यात समूहानं पोहत होतं, मौज मस्ती करत होतं. बिळातून बाहेर येऊन खेकडं तुरुतुरु पळत होतं. बेडकाची पिल्लं पाण्यावर तरंगत होती. पाण्यातून वर आलेलं गवत वाऱ्यानं हलत होतं. डोहाच्या काठावर उभी असलेली झाडं पाण्यात सुतलाने हळत बसली होती. झाडांची पिवळी पानं भिरभिरत येऊन पाण्यात विसावत होती. म्हशीच्या पाठीवर बसून बगळी गोची टिपत होते. करंजाच्या झाडावर बसलेल्या साळुंक्या केकाटत होत्या. तात्यानं कमरेची पिशवी काढली, अंगठा घालून तिची नाडी सरकवली. आडकीत त्याने सुपारी काढली, सुपारी करा करा कातरून तोंडात टाकली. इतक्यात गुरांना हाकरण्याचा आवाज आला. तात्यानं डोळं बारीक करून बघितलं. कोण असा उभा हा गुरा की कोणीतरी बाई दिसती. तात्यानं डोळं आणखीनच बारीक केलं. बायले ही रामेच्या अंशी दिसती. थोड्या वेळातच अंशी तिथं आली, गुरं पाण्यावर घातली. पाणी पिऊन गुरं बाजूला झाली, गवतात चरायला लागली. तात्या शेलवटीच्या झाडाखाली तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारीत बसलेला होता. ए आंसे इकड, गुर आता लागली नादाला. जरा पोट भरलं आणि पाणी पिऊन तंग झाली की गुरं इकडं तिकडं पळत नाहीत. एकतर सावली गाठतात, नाहीतर सावकाश सरत राहतात. आंसाला वाटलं बरं झालं, आपल्याला सोबत होईल. गुराख्याला काय कुठंतरी दिवस घालवायचा. गुरं चरत होती. तात्याने अंशी नदीच्या कडेला शेलवटीच्या झाडाखाली बसली होती. वाढत्या वयाबरोबरच पिकून पांढर झालेल्या केसाचा म्हातारा तात्या. सगळ्या अंगाला सुरकुत्या पडलेल्या, गाल आत जाऊन हाडाच्या खोबणीत बसलेलं, खोल गेलेलं मिचमिच डोळं, डोक्याला अडकवलेला फेटा, त्याच्या लोंबणाऱ्या चिंध्या, मोठं मोठं दोन खिस असलेली बदामी, वेज पडलेलं धोतर. वयाची साठी केव्हाच उलटून गेली होती, पण अजून गुरामाग हिंडत होता. 80-35-40 वर्षाची, रंगानं सावळी, अंगानं सडपात, लांब सडक नाग, तरण्या पोरीसारखी तुरुतुरु गुरांच्या माग पळायची. गुरांना शिव्या तर अशी द्यायची की ऐकणाऱ्याला. नदीच्या काठाला बसून दोघांच्या गप्पा चाललेल्या, आपले सुख दुःख एकमेकांना सांगत होते. आपल्याला एखादा माणूस जवळचा वाटला की साहजिकच त्याच्याजवळ आपलं मन मोकळं होतं. त्यातून खळाखळा नदी वाहिल्यासारखं शब्द व्हायला लागतात. मनात बांधून ठेवलेलं भावनांचं गाठोडं हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं. मनाला थोडी प्रसन्नतेची लहर स्पर्शून जाते. तात्याला अगदी तसंच वाटत होतं. पान तंबाखू सोबत चाललेल्या बोलण्याला अधिकच रंग चढत होता. आंसाच्या गाई धानाकडे धावायच्या, ती त्यांना परत नदीकडे हाकरायची. जनावरांची पोटं भरली तशी ती शांत झाली. इकडं तिकडं बघत ती गवताचं लचकं तोडत होती.
दिवस मावळ तिकडे झुकला. गाई म्हशींना आपल्या बाळाच्या आठवणी येऊ लागल्या. त्या ओरडू लागल्या. त्याने आपल्या गप्पा थांबवल्या. सारी जनावरं पाण्याकडे हाकलली. पाणी पिऊन तंग झालेली पूड घेऊन गुरं गावाकडच्या वाटेला लागली. दर दिवशी तात्या आणि आंसी इकडंच यायला लागले. गुराख्याला काय, जिकडं गुरांना चारा मिळेल तिकडं तो जातो. एके दिवशी तात्याने पाणी पाजून म्हशी धुतल्या आणि पंधरात लावून दिल्या. मागून आंसी आली. नदीत गुरं लावली आणि तात्याजवळ जाऊन बसली. कवा आला हो तात्या? घटकाभर झालं. धावात घालून म्हशी खांगाळल्या आणि इथं तर येऊन टेकलो. भाकर खाल्ली का? खाल्लं चार घास कार बुकणा घेऊन. का बरं, स्वयंपाक केला नव्हता का? काय सांगू तुला आंसा, म्हातारी गेली तशी माझ्या जीवनाचं वाळवण झालं. थोडं काय म्हणावं तर सारखा तवा तापलेला. कसली असली आहे बिना बुरुची? काय सांगू तुला, टायमाला अन्न नाही का पाणी नाही. आंसा दोन चाक आहे ती तवरच गाडी गरगर फिरते. तिचं एखादं चाक निघालं की संपलं. उरलेला सांगडा चटकन फेकून देऊन घर आणि अंगण मोकळं करावंच वाटतं. खराय तात्या, फुटली जोडी की आयुष्यातली संपली गोडी बघ आंसा. पण आंसा, वाटाय लागलेल्या झाडावर पावसाचं चार थेंब पडलं की ते टवटवीत दिसायला लागतं. खरंय ना तात्याव, पण त्याला फुलं फळ लागतात का? अगं आंसा, ते बी बरोबर आहे. खोडाला कुठंतरी फुटलेली चार पानं म्हणजे फक्त त्या जिव्हा एवढंच. त्याला तोडून टाकणं हाच उपाय ना? तसा नाही तात्या, फुलटवटवीत हाय तवर सगळ्यांना ते हवं वाटतं. सुकलं की त्याला सारी पायदळी तोडी होत्यात. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्यालाही मुक्काम करावा लागतो. खरंच आहे बघ आंसा, हाडाला मासाचं गोळं चिटकलेलं असतात तवरच भोवताली कावळं काव काव करीत हिंडत्यात. आणि नुसते हाड उरले की किड मुंग्या सुद्धा तिकडं फिरकत नाहीत. तात्या नका इतराशी हो, मी आहे तुमासनी. हा काय म्हणतेस? होय तात्या, मी आहे. पाण्यानं पाण्यात मिसळावं, मातीनं मातीत लोळावं, तसं माणसाचं मन माणसालाच कळावं. तात्याचं मिचमिचे डोळं आभाळ गळावं तसं गळायला लागलं. आणसाच्याही पापण्या ओल्या झाल्या. गंगेनं दूरवरून धावत यावं आणि अथांग सागराला विलीन व्हावं. महासागराच्या उसळणाऱ्या लाटा एकाकी शांत व्हाव्यात. धरतीच्या पाठीवर अंथरलेल्या शुभ्र गालीच्या सारख्या अगदी असंच झालं होतं. सूर्य धरतीच्या कुशीत विसावा घ्यायला शिरू लागताच ती आपल्या गुरांना घेऊन गावाकडच्या वाटेला लागली. नदीकाठच्या हिरव्यागार गवतात गुरा आता रोज रमायला लागली. त्यांचं गुराखी हसू खेळू लागली. गुरं चरवून पाणी पिऊन दुपारी झाडाच्या सावलीला घटकाभर विश्रांती घेत. मध्येच एखादं अवखळ वासरू उठून इकडं तिकडं पळायचं. आणशीच्या खमंग शिव्या खाल्ल्या की पुन्हा परत फिरायचं. तात्याचं दुपारचं जेवण आता ऐंशीच्या डब्यात येऊ लागलं. तात्याच्या खिशातलं पान सुपारीचं ओझ वाढू लागलं. सोबत खारमोर फुटानं बिस्किटाचं पुढं येऊ लागलं. तात्याचं पोरग नोकरीला, त्यामुळं खर्चाला शेपाशी द्यायचं. शिवाय म्हशीची राखूळ, त्यामुळं पैशाची अडचण नव्हती. झाडाच्या सावलीत नदीच्या काठावर गाई गुरांच्या मेळ्यात पाखरांच्या किलबी लाटात जेवणाला आणि गप्पांना रंग चढायचा. घटका घटकाला पान तंबाखूचा विडा रंगायचा. गार सावलीत चांगली विश्रांती मिळायला लागली. माळावर फुललेल्या पळसाच्या आणि खैराच्या फुलाने माळ शोभून दिसावा तसा तात्या दिसायला लागला. काळ्या ढगांच्या गालावर पांढऱ्या ढगांनी जाऊन रुपेरी अस्तर चढवावं आणि त्याला शोभा यावी अशा आंसा टवटवीत झाली. आंसा दोन लेकरांची आई, मोठी कामाची बाई, पण स्वभाव मात्र लवंगी मिरचीचा.
शिव्या तर गाडगी भरून उतरंडीत लावून ठेवलेल्याच, पाहिजे तवा उतरायला. तिचा नवरा रामा कामाचा गडी, पण आणशीनं येसन घालून दावणीला बांधलेल्या बैलासारखा ताब्यात घेतलेला. बस म्हणेन तिथं बसायचा, उठ म्हणेन तवा उठायचा. त्याला ते रोज रोजानं कामाला धाडायची आणि आपण गुराकडं यायची. तीही चार पैसे पाळून होती. घरचा सगळा कारभार तीच बघत होती. रामा आपला खा भाकरी आणि कर चाकरी एवढंच काम करायचा. तात्या आता अन्सीच्या घराकडे जायला लागला. तो आला की अन्सीचं भगून चुलीवर चढायचं, शेंगा पापड्या पापड खारवड्या तर कधी पोहे उपिटाच्या प्लेटी तात्या पुढं सरकू लागल्या. कधी कधी अंडी मटणाचा ताठी पुढे येऊ लागलं. सणासुदीला पुरणपोळी आवर्जून असायची. तात्यानं अन्सीला सणासाठी रेशमी पदराची इरकल आणली, नाकात मोत्याची नथ आणली, पायात घालायला घोंगराचं पैंजण आणलं. अन्सीनंही दिवाळीला तात्याला पालखूंचा पटका, टेरिकॉटचा सदरा आणि मऊशार धोतर जोडी आणली. घोंगरांचा अडकित्ता, घोंगराची चुन्याची डबी, रेबीन बसवलेली पानाची पिशवी आणली. यांची सलगी वाढली. माणसं तात्याला जाता येता निहायला लागली. कोणी खाकरू करू लागली तर कोणी कुत्र्या मांजरावर घालून तोंडसुख घ्यायला लागली. बाया कुजबुजायला लागल्या. कानानं कान वाढलं आणि साऱ्या गावात चर्चा पसरली. तरणी पोरं यांच्या गुरात गुरं मिसळून नदीवर यायला लागली. काहीतरी विषय काढून त्यांना हसायला लागली. अन्सीला सवासणीचं कुकू देणं बंद झालं. तिच्याकडं बघून काही जणी नाक मुरडायला लागल्या. पाण्यावर पडलेला तेलाचा तवंग वाऱ्यांना पसरत जावा तशी चर्चा पसरली. सारं गाव छितू करायला लागलं. गुराकी पोरं त्यांच्या मागावर राहू लागली. गुरावर घालून त्यांना टोमणं मारायला लागली. अन्सीला मात्र सारेजण बोलायला घाबरत, कारण त्यांना माहीत होतं ती धाडसी होती. एखाद्याचं थोबाड फोडायला ती मागं पुढं पाहणार नव्हती. शिवाय ऐकणाऱ्याच्या मेंदूला झोंबतील अशा शिव्यांचं गाठोडं ती जवळ बाळगून होती. दुपारची वेळ होती. सूर्य झाडाझुडपांच्या माथ्यावर येऊन बसला होता. सरून थोडी शांत झालेली गुरं झाडाच्या सावलीत विसावली होती. पाखरं झाडाच्या गार सावलीत बसून किलबिलत होती. झाडं आपलं रूप डोहामध्ये निरखत बसली होती. मास स्थिर पाण्यात इकडून तिकडं सूर मारत होत. सूर्याची किरण झाडाच्या झरोक्यातून डोहातल्या पानात पडली होती. डोहाच्या बाजूलाच मोठ्या आंब्याच्या झाडाखाली तात्याने अन्सा बसली होती. बसल्या बसल्या तात्यानं हळूच कमरेची पिशवी काढली. आडके त्यानं सुपारी कातरून अन्साच्या हातावर ठेवी ते बोलले, अन्सा अग हे आपल्या गावातली माणसं आहेत का जनावर? का व काय झालं? आ तुझ्या कानावर आलं नाही का? नाही बया काय ठाव. अग सगळ्या गावात आपलाच बबाटा उठवलाय. लोक आपल्याकडे येगळ्या नजरेनं बघायला लागल्यात. काय बाय बोलायला लागल्यात. तात्या भुकद्या की कुत्री तशीच. अव कुत्री भुकत्यातच, म्हणून माघारी वळायचं नाही. खाली वाकून दगड हातात घ्यायचा आणि लगेच बघा माघ सरकतेत. अगांशे अग बघ ना समाज कसा आहे. अग लोकांनी तोंडान डोळं नुसतं मोकळं सोडल्यात. तोंडानं वाटावाटा करायचं आणि डोळ्याने टाकाटाका बघायचं, हेच धरलंय साऱ्या गावानं. तात्या तुम्हाला सांगू, गडी आणि बाई एकत्र आली की माणसांच्या नजरेच्या दुर्बिणी त्यांच्या भोवती तयारच निहायला. ते कोण कुठले, त्यांचं नातं काय, याचाही विचार करायच्या भानगडीत कुणी पडत नाही. नुसतं यांचं असं आणि त्यांचं तसं. खराय गांसा तुझं, नुसतं पाण्याला बघून ते निर्मळ आहे का याचा अंदाज येईल का कवा? आंधळ्या माणसाला देखणं आहे का दिसणार का? आणि खराब झालेल्या आरशा चांगलं तोंड कसं दिसणार? आवता त्या लक्काम असत्यात त्यांच्याकड आणि ह्यांची त्यांच्याकड. ती सोडून द्यायची का? शिकलेली भीतीतच आणि आडाने भीतीतच. खराय बघांसा तुझं. अगं मी आता 70 पार केलेला म्हातारा, म्हातारी गेले आणि मी असा उघडा पडलो बघ.
येळाला भाकर तुकडा नाही का चहा पाणी नाही, नुसतं आर्लादाचंच बोलणं सुद्धा नाही. आमची सून म्हणजे नुसती इस्त्यानं कायम भरलेली चुलवानच. काय बिखरा लाल भडकच, नुसतं चटक चटक. अहो मग तात्या लेख काय म्हणत नाही का? अघांसा अग त्याला तर कवाचे सण घालून कासर हातात घेतलाय त्यानं. मग तूच सांग, दावणीला बांधलेल्या बैलानं पायानं नुसती माती उकरून काय उपयोग? डरकाळ्या फोडणाऱ्या संघ याला येईल का टक्कर द्यायला? बसतंय नुसतं खाळ्या खांदीत. अव तात्या पण तुम्ही आता किती दिवसाचं सोबती? पिवळी पडायला लागलेली पानं गळणारच की? वाटायला लागलेलं झाड किती दिवसाचं सोबती असतंय? चार दिवस वाट बघावी लागली एवढंच. अगं आनसा पण तिला एवढा कुठं दम आहे? आजकालच्या पोरींना म्हातारी माणसं म्हणजे घराच्या कोपऱ्यात असलेल्या केरासारखे वाटतात. कधी एकदाचा केर बाहेर पडून घर साफ होईल ह्याचीच त्या वाट बघत बसतात. तात्या अहो म्हातारी माणसं म्हणजे अनुभवाच्या पोत्यानं गच्च भरलेली कोठार असतात. घडोघटकेला त्यातलं एक एक पोत उसवून ते सोबत घ्यावं लागतात, तरच नीटनेटकी काम होतात, नसता अडचणींचा ढिगारा पुढे उभा राहतो. अगांसा या जगाला तू वाईट आहेस, लोक तुला फुटक्या तोंडाची म्हणतात, वाईट वागणारी म्हणतात, सगळं वाईट तुझ्या माथी लावून मोकळं होतात. पण खरं खोटं काय याचा विचारच कोणी केला नाही. आता त्यात ते कोण कशाला बघल? निर्मळ पाण्यात माती टाकून त्याला गडूळ करणारी ही माणसं, धरणीच्या पोटातून खळखळ वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी, ते सुद्धा यांना गटारीचं पाणीच वाटणार. आंधळ्याचा काळा चष्मा घातल्यावर पुढचं पांढरं स्वच्छ कसं दिसल? आनसा तू हायस म्हणून हे म्हातारा अजून तरातरा हिंडतय, नाहीतर माझ्या लेखकानं सुनेनं मागच उचलून हादेह नदीच्या काठावर मसन वाट्यात फेकून दिला असता, उकेड्यावर केर फेकल्यासारखा. अवतात्या मी तर काय करते तुम्हाला, कब्बरच्या खोरोबर भाकरी आणि तांब्यावर पाणी ह्याच्या पल्याड. आग बुडत्याला काठीचा आधार सुद्धा मोठा वाटतो. पाडायला लागलेलं घराचं छत सुद्धा नुसतं वेडवाकडं टेकन दिलं तरी चार दिवस दम काढतं. शिबर पाण्यानं सुद्धा माणसाचा जीव वाचू शकतो. तात्या अहो तुम्ही मला तुमची परिस्थिती सांगितली, मी जरी दगड धोंड्याचं रूप घेऊन जन्मले असले तरी ते ऐकून माझ्या मनाला पाजर फुटला, पाषाणाला फुटावा तसा. मी ठरवलं तुमच्यासाठी रोज दोन भाकरी आणि पळीभर भाजी वाढवून करायची. गुरा मागं तुम्ही मला भाकरीची गोष्ट सांगत होतात, जो भाकरीचा तुकडा लहानपणी आई त्याला तेल मीठ लावून मायेनं खाऊ घालते, पुढं बायकोही पोटभर खाऊ घालते, पण म्हातारपणी मात्र त्याच भाकरीच्या तुकड्यासाठी लेखासुना पुढं हात पसरावा लागतो, भीक मागावी लागते, लाचार व्हावं लागतं. काही माणसांची दशा. तुमच्या डोळ्यातलं पाणी बघून मला राहुलं नाही. हा म्हातारा ना माझ्या जातीचा ना गोताचा, पण माणुसकीला काय लागते ती साऱ्यांच्या पल्याड असते. माणसानंच माणूस पण वळखावा. मला माहीत होतं मी तुम्हाला जवळ केलं, खाऊ पिऊ घातलं तर लोक भलतंच उठी होत्यात, नाही नाही ते बोलतील. पण मी मनाशी ठरवलं होतं भुकेलेल्याच्या पोटात दोन घास घालणं म्हणजे काही वाईट काम नाही. बाईनं माणसाजवळ मन मोकळं चांगलं बोललं त्याच्याजवळ बसलं म्हणजे वाईट नाही. लोकांनी अंगावर फेकलेल्या चिखलानं आणि शेणानं माणूस कसा मळल? अव विषारी सापाला देव समजून दूध पाजून मोठं करतील, पण घरात तडपणाऱ्या माणसाला मात्र पाण्याचा घोट सुद्धा मिळत नाही. आकाशात काळ ढग आलं म्हणून निळा आभाळ कधीच मिळत नाही. म्हणून मी ठरवले खडकाच्या पोटातून वाहणाऱ्या निर्मळ पाण्याच्या झऱ्यासारखं आपण व्हायचं, तहानलेल्याची तहान आणि भुकेलेल्याची भूक भागवायला. अगांसा अग या पानगळ झालेल्या झाडाला तुझा आधार मिळाला म्हणून आज ते जिवंत आहे, कोलमड हेलका वखात, आणि तुझ्यामुळंच त्याच्या वटलेल्या फांद्यावर नवी पालवी फुटते.
त्या नव्या नौतीनं हा देह आयुष्याच्या शेवटच्या वाटेवर अजूनही चालत आहे, अजूनही चालत आहे, अजूनही चालत आहे.